अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रविवारी पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मन हे राम रंगी रंगीले हा श्री रामगाथा अर्थात सुश्राव्य मराठी गीत आणि अभंगाचा कार्यक्रमाला पनवेलकर रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेल शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर सायंकाळी राम मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन, श्रीराम अक्षता कलश पूजन आणि प्रातिनिधिक स्वरूपात पनवेलमधील कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. मन हे राम रंगी रंगीले या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र, सूरनवा ध्यास नवा फेम सुप्रसिद्ध गायिका रश्मी मोघे, गायक जयदीप बगवाडकर यांनी श्री राम प्रभूंवरील गीते आणि अभंग सादर केले. यावेळी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोई, रुचिता लोंढे, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, ज्येष्ठ नेते सी सी भगत, वर्षा ठाकूर, दीपाली केळ यांच्यासह पदाधिकारी आणि पनवेलमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात अयोध्येत साकारणाऱ्या राम मंदिराची प्रतिकृती, भव्य रांगोळी आणि अयोध्या लढ्यावर आधारित प्रदर्शनी पाहण्याची संधी पनवेलकरांना मिळाली. यावेळी अविनाश कोळी, उमेश पोतदार, नंदा ओचे, विजय भिडे, श्यामकांत पुंडे, अशोक कदम, मकरंद निमकर, सूर्यकांत फडके, अजय आचार्य, रजनीश म्हात्रे, भूषण हजारे, सुधीर चितळे, कमल दापके या कारसेवकांचा तसेच मंदिरातील पुजाऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, प्रीतम म्हात्रे, वैभव बुवा यांनी मेहनत घेतली. आज या ठिकाणी संपन्न होणारा हा सोहळा की ज्याच्यामध्ये 490 वर्षाच्या या इतिहासामध्ये आपल्यापैकी प्रत्येक जणाला आपल्या आधीच्या पिढीने सांगितलं की प्रभू श्रीराम हे आपल्या संस्कृतीचे आद्य पुरुष आहेत आणि आपल्या संस्कृतीचं ते मानचिन्ह आहे, प्रतीक आहे. रामायण, महाभारत यांचे दाखले अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये आपल्या आधीच्या महापुरुषांना दिले. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण मुजरा करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार करण्यासाठी जिजाऊ माता त्यांना रामायणातले महाभारतातले दाखले देत होते आणि आपल्याही आधीच्या पिढ्यांनी हेच दाखले त्यांच्या पुढच्या पिढ्यांना दिले. ज्या पुढच्या पिढ्यांवरती संस्कार घडावे म्हणून हे दाखले दिले, त्या पुढच्या पिढ्यांना कधीतरी एकदा सातत्यानं खरं तर निश्चितपणानं वाटत राहिलंय की आमचा वारसा जो आहे तो जर त्या प्रभू श्रीरामाशी आहे तर त्यांच्या जन्मभूमीमध्ये ते तंबूमध्ये का. अनेक कारसेवक ज्याच्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आपण सारी मंडळी आहात की ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामांचं मंदिर त्या ठिकाणी होतं ते त्याच ठिकाणी प्रतिष्ठापित झालं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी कारसेवा करण्यासाठी आपण इथून गेलात. आम्हा सर्वांना, मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या वतीनं बोलण्यासाठी उभा आहे, पण आम्हा सर्वांना आपल्या या सेवेचा अभिमान आहे, पनवेलकरांना आपला अभिमान आहे आणि त्यामुळेच आज या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे.